नमस्कार मित्रांनो टिकवीत राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या चौदा जिल्ह्यांमधील एकोणसाठ हजार ते एक लाख रुपये इतके वार्षिक उत्पन्न असलेल्या जवळपास चाळीस लाख लाभार्थ्यांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू केलेली होती या योजनेकरिता केंद्र सरकार राज्याला धान्य देत होते मित्रांनो नंतरच्या काळात या योजनेला बंद करण्यात आले जुलै दोन हजार बावीसपासून पासून गहू आणि सप्टेंबर दोन हजार बावीसपासून पासून तांदळाचे या योजनेअंतर्गत वाटप बंद करण्यात आले मात्र योजना बंद केल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली मित्रांनो लाभार्थ्यांना परत एकदा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच नाराजी दूर करण्याच्या हेतूने लाभार्थ्यांना आता धान्याऐवजी पैसे देण्याची योजना आणली जाणार आहे कशी असणार आहे ही योजना पाहूयात याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला महिन्याकाठी दीडशे रुपये म्हणजेच पाच जणांचे कुटुंब असेल तर वर्षाकाठी नऊ हजार रुपये देण्याची योजना अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनातर्फे तयार करण्यात आली आहे मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेवरती लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे मित्रांनो लाभार्थ्यांना पैसे कशा पद्धतीनं मिळतील याबाबत या ठिकाणी या आता आपण माहिती पाहूयात मित्रांनो कुटुंबातील महिला सदस्याच्या बँक खात्यात सर्व कुटुंबातील सदस्याचे पैसे जमा केले जाणार आहे संबंधित महिलेचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असणार आहे मित्रांनो जमा करण्यात येणाऱ्या पैशातून लाभार्थ्यांनी बाजारातून गहू तसेच तांदूळ खरेदी करावा अथवा वाचलेल्या पैशातून इतर आपल्या गरजा पूर्ण कराव्यात असा या नवीन योजनेमागचा मानस आहे मित्रांनो आता कोणत्या शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांचा या योजनेत समावेश आहे ते एक, एक करून या ठिकाणी पाहूयात मित्रांनो या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम बीड लातूर हिंगोली औरंगाबाद जालना उस्मानाबाद परभणी यासोबतच नांदेड बुलढाणा अकोला तसेच वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र